Okay, let us see from page number 131, a short history of drama. इथे ड्रामा ची शॉर्ट हिस्ट्री दिलेली आहे. यामध्ये आपण इंट्रोडक्शन, टाइप्स ऑफ ड्रामा, कोणकोणत्या टाइपचे ड्रामा आहेत, थिएटरचे प्रकार देखील आपण इथे पाहणार आहोत. मॉडर्न ड्रामा, इंडियन ड्रामा यामध्ये फरक काय आहे ते देखील आपण इथे पाहणार आहोत. ओके, लेट अस सी फर्स्ट पॉइंट, इंट्रोडक्शन ऑफ इंग्लिश ड्रामा, दॅट इज मीन्स थिएटर. हाऊ इंग्लिश ड्रामा आर इट्स थिएटर. What is the structure of English drama and its theatre? Let us see. Drama has its origin in folk theatre. Folk म्हणजे काय? लोकनाट्य. Here some words are difficult. Write down in your notebook. Folk. Write down this word. F-O-L-K. Folk means what? लोकनाट्य. Folk means what? लोकनाट्य. ड्रामा हैज इट्स ओरिजिन इन फॉक थिएटर. म्हणजे काय? ड्रामाचे हे जे मूळ आहे ते लोकनाट्यामधून तयार झालेलं आहे. वी देअरफॉर कॅनॉट कन्सिडर ड्रामा मेड एज अ पार्ट ऑफ लिटरेचर. म्हणून आपण ड्रामाला एक साहित्याचा एक प्रकार हा कन्सिडर करू शकतो असं इथे म्हटलेलं आहे. व्हॉट्स आर द मीडियम ऑफ लिटरेचर. शब्द हे साहित्याचे काय आहेत? माध्यम आहेत. शब्दाच्या माध्यमातून ते प्रसारित केलं जातं. वर्ड्स आर द मीडियम ऑफ लिटरेचर एज एन आर्ट, बट ड्रामा इज अ मल्टीपल आर्ट यूजिंग वर्ड्स, सेनिक इफेक्ट्स, म्युझिक गेस्चर्स ऑफ द ऍक्टर्स अँड ऑर्गनायझिंग टॅलेंट्स ऑफ अ प्रोड्युसर. आणि ड्रामा हे जे काय आहे फक्त शब्दाच्या माध्यमातून नाही तर त्यांचे एक्सप्रेशन, त्यांचे जे इफेक्ट्स असतात, बॅकग्राऊंड म्युझिक देखील असतं, त्यांचे हावभाव, एक्सप्रेशन्स ऍक्टर्सचे, या सगळ्यामधून ते काहीतरी व्यक्त करत असतात, आपल्या भावना व्यक्त करत असतात. The drama stage must have players, a stage and an audience. आणि ड्रामा साठी काय काय गरजेचं आहे पहा. प्लेयर्स म्हणजे कॅरेक्टर्स आपल्याला महत्वाचे आहे. स्टेज हे महत्वाचं आहे आणि ऑडियन्स, हे तीन घटक खूपच महत्वाचे आहेत ड्रामासाठी. द बिगनिंग ऑफ ड्रामा इन इंग्लंड आर ऑब्स्क्युअर. ऑब्स्क्युअर म्हणजे अस्पष्ट. राईट डाऊन दिस ऑल्सो वर्ड. Obscure means अस्पष्ट. The beginnings of drama in England. पहिल्यांदा जे सुरुवातीचा काळ होता इंग्लंडमध्ये ड्रामाचा तो खूपच अस्पष्ट, म्हणजे त्याची काहीही दिशा नव्हती, दिशाही नव्हता. देर इज इव्हिडन्स टू बिलीव्ह दॅट वेन द रोमन्स वेअर इन इंग्लंड दे एस्टॅब्लिश वास्ट एम्पी थिएटर्स फॉर द प्रोडक्शन ऑफ प्लेज, बट वेन द रोमन्स डिपार्टेड देअर थिएटर डिपार्टेड विथ देम. जेव्हा रोमन्स इंग्लंडमध्ये होते तेव्हा ड्रामाची निर्मिती झाली असं म्हटलं जातं, आणि जेव्हा ते रोमन्स इंग्लंडमधून निघून गेले त्यांच्याबरोबर ते एम्पी थिएटर्स म्हणजे बदामी प्रेक्षागृह आपण ज्याला म्हणतो ते देखील त्यांच्यासोबतच निघून गेले. देन देअर वेअर मिन्स्ट्रेल्स. मिन्स्ट्रेल्स म्हणजे काय? म्हणजे गाणी म्हणणाऱ्यांचा एक समुदाय असतो, गाणी म्हणणाऱ्यांचा समुदाय. पीपल एन्जॉय देअर परफॉर्मन्सेस. जेव्हा ते रोमन्स बरोबर ते एम्पी थिएटर सुद्धा गेले तेव्हा काय झालं? तिथे मिन्स्ट्रल्स, पीपल काय एन्जॉय करू लागले? मिन्स्ट्रल म्हणजे गाणी म्हणणाऱ्यांचा समुदाय जो होता ते एन्जॉय करू लागले. ग्रॅज्युअली बाय द 10th सेंचुरी द रिच्युअल्स ऑफ द प्लेस दॅट इट सेल्फ हॅड समथिंग ड्रॅमॅटिक इन इट गॉट एक्सटेंडेड इन टू द रुडिमेंट्स ऑफ अ प्ले. रुडिमेंट्स म्हणजे काय? मूलतत्वे. राईट डाऊन दिस वर्ड ऑल्सो. रुडिमेंट्स मीन्स मूलतत्वे. बिटवीन द 13th अँड 14th सेंचुरी ड्रामा स्टार्टेड हॅव्हिंग थीम्स विच वेअर सेपरेटेड फ्रॉम द लिटरेचर. आणि 13th आणि 14th सेंचुरी मध्ये काय झालं? ऍक्च्युली ड्रामा हा ड्रामा आणि त्याची थीम हे स्टार्ट झाली. द वर्ड देमसेल्फ वेअर स्पोकन इन इंग्लिश. आणि त्यावेळी काय होते? ड्रामा हा इंग्लिश मधूनच परफॉर्म करू जाऊ लागला होता. लॉंगर ड्रामॅटिक स्क्रिप्ट केम इन टू यूज अँड दे वेर कॉल्ड मिरॅकल प्लेज. लॅडर दिस रिलिजियस ड्रामाज वेअर द मॉरॅलिटी प्लेज इन विच कॅरेक्टर्स वेअर ऑब्स्ट्रॅक्ट व्हॉइसेस अँड व्हर्च्यूज.
दिस वेल एलर्जिक आणि पहिल्यांदा जेव्हा ड्रामा सुरू झाला तेव्हा काय होते कॅरेक्टरचे ऍब्स्ट्रॅक्ट व्हॉइसेस होते म्हणजे त्यांचे जे दुर्गुण वगैरे याच्यावर आधारित होते रिलीजनवर आधारित होते ड्रामाज सुरुवातीच्या काळामध्ये. ओके नाउ नेक्स्ट पॉइंट वी विल सी सेकंड पॉइंट एलिझाबेथन अँड रेस्टोरेशन ड्रामा. व्हॉट इज मीन बाय रेस्टोरेशन ड्रामा मीन्स पुनर्स्थापना. रेस्टोरेशन म्हणजे ड्रामाची पुनर्स्थापना कशी झाली ते आपण इथे पाहणार आहोत. दी सेक्युलर मॉरॅलिटी प्लेस हॅव डायरेक्ट लिंक्स विथ एलिझाबेथन प्लेस म्हणजे एलिझाबेथचा जो काळ होता त्या काळातील ड्रामा कसा होता ते आपण इथे पाहणार आहोत. द रिनायसन्स इम्पोज्ड अ लर्न द ट्रॅडिशन क्लासिकल इन डेप्थ विथ थीम्स ऑफ एज्युकेशन जनरल मॉरल प्रॉब्लेम्स अँड सेक्युलर पॉलिटिक्स. आणि त्यावेळेचे एलिझाबेथन पिरियडचे जे ड्रामा होते कसे होते एज्युकेशन व थीम काय होती त्याची एज्युकेशन थीम म्हणजे शैक्षणिक दृष्टिकोनातून ते ड्रामा परफॉर्म केले जात होते. ऑल्सो मॉरल प्रॉब्लेम्स मॉरल नैतिक जे काही प्रॉब्लेम्स आहेत जे पीपल फेस करत आहेत त्यावरती देखील ड्रामा परफॉर्म केले जात होते. द प्ले हॅड नथिंग द प्लेस हॅड नथिंग टू डू विथ रिलीजन. आणि त्यावेळी म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये आपण इंट्रोडक्शन मध्ये पाहिलं तसं रिलीजन वरती ड्रामा हा आधारित होता तरी इथे तसं नाही. रेस्टोरेशन किंवा एलिझाबेथन काळामध्ये ड्रामाची पोझिशन बदलली. देर वेर एक्झाम्पल्स ऑफ बोथ कॉमेडी अँड ट्रॅजेडी. आणि त्या काळामध्ये कॉमेडी आणि ट्रॅजेडीची देखील ड्रामा हे परफॉर्म केले जात होते. थॉमस किड क्रिस्टोफर मार्वेलो अँड विलियम शेक्सपियर आर द प्राइम ड्रामॅटिस्ट ऑफ दिस एरा. म्हणजे एलिझाबेथन एरा मधले तीन ड्रामॅटिस्टची नावं दिलेली आहेत. विलियम शेक्सपियर आहे एक आहे थॉमस किड आहे आणि ख्रिस्तोफर मार्लो हे जे तीन ड्रामॅटिस्ट आहेत त्यांनी ड्रामा एलिझाबेथन एरा मध्ये डेव्हलप केला. इट वॉज किड हू डिस्कवर्ड हाऊ इझिली ब्लँक वर्स माइट बी कन्व्हर्टेड इन टू अ युजफुल थिएट्रिकल मीडियम विच शेक्सपियर यूज ब्रिलियंटली इन हिज इन ऑल हिज प्लेस. आणि काय झालं ते जे वर्ड्स आहेत ते डायलॉग्स आहेत ते कसे एक ड्रामामध्ये कन्वर्ट करून ड्रामाची खूपच डेव्हलपमेंट या काळामध्ये झाली. आणि ती शेक्सपियर आणि थॉमस किड आणि ख्रिस्तोफर मार्लो या तीन ड्रामेटिस्टनी केलेली आहे. ट्रॅजेडी डेव्हलप्ड इन द हँड्स ऑफ किड अँड मार्लो. ट्रॅजेडी टाईपचा जो ड्रामा होता तो किड आणि मार्लो यांनी डेव्हलप केलेला आहे. कॉमेडी हॅड ऑल्सो प्रोसिडेड बियॉन्ड रस्टिक ह्युमर बट बाय द 90s ऑफ द 60th सेंचुरी द थिएटर इन इंग्लंड वॉज फुल्ली एस्टॅब्लिश्ड बट कॉम्प्लिकेटेड कंडिशन गव्हर्न द ऍक्टिव्हिटीज ऑफ द ड्रामॅटिस्ट. आणि काय झालं 16th सेंचुरीमध्ये इंट्रोडक्शन मध्ये आपण पाहिलं की 13th आणि 14th सेंचुरीमध्ये ड्रामाची सुरुवात झाली पण त्यावेळी ड्रामा हा डेव्हलप झालेला नव्हता. पण 16th सेंचुरीमध्ये ड्रामा हा फुल्ली डेव्हलप्ड झाला. आणि या तीन ड्रामॅटिस्टची नावं दिलेली आहेत विलियम शेक्सपियर थॉमस किड आणि मार्लो यांनी ह्या ड्रामा ट्रॅजेडी आणि कॉमेडी दोन्ही प्रकारांमध्ये त्यांनी ड्रामा हा डेव्हलप केला. द पब्लिक थिएटर ऑफ द 16th सेंचुरी डिफर्ड इन मेनी इम्पॉर्टंट वेज फ्रॉम द मॉडर्न थिएटर. इट वॉज ओपन टू स्काय विदाउट आर्टिफिशियल लाइटनिंग द स्टेज वॉज अ रेस्ड प्लॅटफॉर्म विथ द रेसेस ऍट द बॅक सपोर्टेड बाय पिलर्स. त्यावेळी त्या ड्रामाचं जे थिएटर कशा पद्धतीचं होतं स्ट्रक्चर कशा पद्धतीचं होतं ते यामध्ये दिलेलं आहे. 16th सेंचुरी मध्ये ड्रामा हा ओपन टू स्काय म्हणजे ओपन प्लेस मध्ये असा भरला जायचा. आणखी त्या ओपन प्लेस मध्ये एक स्टेज केलं जायचं आणि त्या स्टेजवरती ड्रामा हा परफॉर्म केला जायचा. काही इफेक्ट्स युज करत नव्हते काही म्युझिक नव्हतं त्यावेळी. देर वॉज नो कर्टन अँड द मेन प्लॅटफॉर्म कुड बी सराउंडेड ऑन थ्री साइड्स बाय द ऑडियन्स. आणि काय होतं तिथे पडदे नव्हते म्हणजे असं जे थिएटर होतं ते कशा पद्धतीने ओपन प्लेस मध्ये होतं आणि त्याला पडदे वगैरे काही लावलेले नव्हते. तिन्ही बाजूनी असे लोक जमा व्हायचे आणि तो ड्रामा पाहायचे. अराउंड द थिएटर देअर वेअर गॅलरीज. इन द 17th सेंचुरी द एनक्लोज द थिएटर गेन्ड इम्पॉर्टन्स. आणि पुन्हा 17th सेंचुरी मध्ये 1700च्या शतकामध्ये पुन्हा ड्रामाची काय झाली डेव्हलपमेंट झाली. देअर वॉज इन्क्रीसिंग अटेन्शन टू सिनिक डिवाइस
as theater became private. आणि 17th century मध्ये काय झालं, थिएटर ची प्रायव्हेट मध्ये तयार करू जाऊ लागली, वेगवेगळं असं स्ट्रक्चर त्याचं बनायला जाऊ लागलं. शेक्सपियर एरा केम इन टू एक्झिस्टन्स इन द 16th सेंचुरी टू द पब्लिक थिएटर. आणि ज्या काळी शेक्सपियर म्हणजे शेक्सपियरचा जो काळ होता त्या काळामध्ये थिएटर ही पब्लिक झाली म्हणजे ओपन झाली. ही रोड फॉर द कंटेम्पररी थिएटर. कंटेम्पररी म्हणजे समकालीन थिएटर. मॅनिप्युलेटिंग द एलिझाबेथन स्टेज विथ ग्रेट रिसोर्स अँड इन्व्हेन्शन. आणि शेक्सपियरन एरा मध्ये ड्रामाचा खूपच शोध डेव्हलप झाली, वेगवेगळा शोध लागला ड्रामासाठी किंवा थिएटरसाठी, थिएटरची स्ट्रक्चरसाठी. बट द जीनियस ऑफ शेक्सपियर वुड नॉट अलो द रेस्ट ऑफ द ड्रामा ऑफ हिज एज टू बी ऑब्स्क्युअर्ड. कंटेम्पररी टू हिम वॉज बेन जॉन्सन, अ क्लासिसिस्ट, अ मॉरलिस्ट अँड अ रिफॉर्मर ऑफ ड्रामा. इन कॉमेडी जॉन्सन जीनियस इज फाउंड ऍट इट्स बेस्ट and his influence was considerable. The restoration dramatists leaned strongly upon him. Closing to theatres by Puritans in 1642 brought his greatest of all periods in the history of English drama to an end. आणि काय झालं, 1642 मध्ये काय झालं, जेव्हा ड्रामाच काय झालं, एंड व्हायची वेळ आली. विथ द सिव्हिल वॉर्स नो थिएटर्स एक्झिस्टेड बिटवीन 1642 to 1660. हा जो काळ आहे 1642 to 1660 या काळामध्ये काय झालं, जवळजवळ ड्रामाचा एंड झाल्यासारखं हा काळ होता. कारण त्या काळामध्ये सिव्हिल वॉरमुळे ती वेळ आली होती. द नेक्स्ट फेज विच अपियर्ड आफ्टर रेस्टोरेशन प्रोड्युस्ड अ व्हेरी डिफरंट काइंड ऑफ ड्रामॅटिक लिटरेचर. Dramatists like Chapman, Thomas Middleton, Webster and Dekker were at the forefront. आणि पुन्हा तो जो कालखंड आहे 1642 ते 1660 या कालखंडानंतर हे जे ड्रामॅटिस्टची नावं दिलेली आहे, चॅपमॅन, थॉमस मिडलटन, वेबस्टर आणि डेकर, यांनी पुन्हा ड्रामाची सुरुवात त्यांनी पुन्हा सुरुवात केली. When Charles II came back with the restoration of 1660, the theatres were reopened. पुन्हा थिएटरची सुरुवात झाली, पुन्हा थिएटर रिओपन झाले जेव्हा चार्ल्स दुसरा याने 1660 मध्ये पुन्हा थिएटर्स हे लोकांसाठी रिओपन केले, म्हणजे ड्रामा पुन्हा तिथे चालू होण्यास सुरुवात झाली. द रेस्टोरेशन कॉमेडी अचीव्ड इट्स पेक्युलियर एक्सलन्स. ड्रामा डेव्हलप्ड इन टू क्लास ड्रामा विथ अप्पर क्लास एपोज. इट लास्टेड बियॉन्ड दिस पीरियड इन टू द फर्स्ट डिकेड ऑफ द 18th century. आणि 18th century मध्ये अशाच प्रकारे थिएटर सुद्धा अपग्रेड होऊ लागली, आणखी ड्रामा देखील डेव्हलप होऊ लागला. नेक्स्ट वी विल सी दॅट इज मॉडर्न ड्रामा. ओके, अगेन ड्रामा इन एलिझाबेथन अँड रेस्टोरेशन पीरियड ड्रामा वॉज डेव्हलप्ड, बट अगेन इट इज डेव्हलप्ड अँड इट बिकम्स मॉडर्न ड्रामा. लेट अस सी दॅट द मॉडर्न थिएटर विथ इट्स पिक्चर फ्रेम स्टेज इट्स ऍक्ट्रेसेस टेकिंग फिमेल पार्ट. आणि मॉडर्न ड्रामा मध्ये काय झालं, फिमेल ऍक्ट्रेसेस जी आहेत म्हणजे महिला ज्या आहेत त्या देखील ड्रामामध्ये भाग घेऊ लागल्या, त्या देखील परफॉर्म करू लागल्या, त्या देखील ड्रामामध्ये सामील होऊ लागल्या. इट्स मुव्हेबल सीनरी डिझाइन टू क्रिएट अ व्हिज्युअल इमेज ऑफ द लोकल ऑफ इच सीन अँड इट्स आर्टिफिशियल लाईट वॉज डेव्हलप ड्युरिंग द रेस्टोरेशन पीरियड. आणि या काळामध्ये काय झालं, ड्रामाची खूपच प्रगती झाली, म्हणजे आर्टिफिशियल लाईट ते यूज करू लागले, पुन्हा सीनरी मुव्हेबल सीनरी म्हणजे हालचाली वगैरे त्या खूपच असं म्हणजे इफेक्ट देऊ लागले ड्रामासाठी. There is clear influence of France on theatre, the audience and the themes. The drama of the early 19th century was on the whole on the way to decline for many reasons. The theatres was home mainly to irregular spectacle, melodrama and farce. A simple external reason can be found in monopoly held by two houses, Convent Garden and Drury Lane, for the performance of serious drama. The audiences which gathered to the 19th century theatre had not the intelligence or the imagination of Elizabethan audience. The danger in the 19th century theatre was that above all it was unrelated to the life of the time.
The changes in the structure of society had so modified the human personality itself had a new interpretation was essential. आणि या काळामध्ये मॉडर्न ड्रामामध्ये खूपच ड्रामामध्ये खूपच बदल होऊ लागले. इफेक्ट्स युज करू लागले, लाईट्स युज करू लागले, सीनरी वेगवेगळ्या प्लेसेस ते युज करू, सेटिंग आणि प्लॉट यामध्ये देखील बदल झालेला मॉडर्न ड्रामामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. इब्सन द ग्रेट नॉर्वेजियन ड्रामॅटिस्ट ऑफ द 19th सेंचुरी डॉमिनेट्स द रिअलिस्टिक ड्रामा. आणि इब्सन हा एक नॉर्वेजियन ड्रामॅटिस्ट आहे, त्याने काय केलं आहे, रिअलिस्टिक ड्रामाची निर्मिती केलेली आहे. ही डेव्हलप मॉडर्निस्ट रिअलिस्ट सोशल अँड सायकोलॉजिकल ड्रामाज लाईक द डॉल्स हाऊस, वोस अँड अन एनिमी ऑफ द पीपल. इथे त्याने कोणकोणते ड्रामा डेव्हलप केलेले आहेत त्याची नावे दिलेली आहेत. दे आर फार मोर सबटल इन स्पेसक्राफ्ट अँड प्रोफाउंड इन थॉट दॅन एनिथिंग इन द मॉडर्न इंग्लिश थिएटर. बट इट वॉज ओनली जॉर्ज बर्नार्ड शॉ was deeply influenced and affected by Ibsen's innovative contributions and experimentation. आणि इब्सनने जे काही डेव्हलप केलेले आहे ड्रामाचे त्यामधून इन्स्पिरेशन जॉर्ज बर्नार्ड शॉ या ड्रामॅटिस्टने काय केली, घेतलेली आहे. ही वॉज द मोस्ट ब्रिलियंट प्ले राईट ऑफ हिज टाइम. ही अलोन हॅड अंडरस्टूड द ग्रेटनेस ऑफ इब्सन अँड ही वॉज डिटरमाइंड हिज ओन प्लेस शुड बी ऑल्सो a vehicle for ideas. आणि जॉर्ज बर्नार्ड शॉ काय याने काय केलेलं आहे, स्वतः त्या इब्सन पासून प्रेरणा घेऊन स्वतः देखील ड्रामा परफॉर्म करायला म्हणजे लिहायला लिखाणाला सुरुवात केली. द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ इलिव्हेशन ऑफ द इंग्लिश ड्रामा टू द ब्रिलियन्स ऑफ द नॉर्वेजियन फेल विथ ऑस्कर वाइल्ड अँड जीबी शॉट्स. मी जॉर्ज बर्नार्ड शॉ इन द लेट 19th अँड अर्ली 20th सेंचुरी. आणि 19th आणि 20th सेंचुरी मध्ये ड्रामाचे ड्रामाला डेव्हलप करण्याचे जे काम आहे ते या दोघांनी केलेलं आहे. द 20th सेंचुरी शोड अ टॅलेंट इन द ड्रामा विथ द 19th सेंचुरी कुड नॉट कम्प्लीट. आणि 19th सेंचुरी मध्ये ड्रामा डेव्हलप झालेला होता, त्याच्याही पुढे जाऊन 20th सेंचुरी मध्ये आणखी ड्रामामध्ये बदल झालेले आपल्याला दिसून येतात. एच ग्रॅनविल बार्कर, जॉन ग्लासवर्दी, सेंट जॉन एडविन वेअर सम ऑफ द प्ले राईट्स टू एक्सप्लोर कंटेम्पररी प्रॉब्लेम. आणखी पुढे जाऊन आणखी इथे काही ड्रामॅटिस्टची नावे दिलेली आहेत, त्यांनी देखील ड्रामामध्ये बदल करून ड्रामाची नवीन डेव्हलपमेंट केलेली आहे. मच ऑफ दॅट इज द बेस्ट इन द मॉडर्न ड्रामा इन इंग्लिश डेव्हलप्ड फ्रॉम इट्स मुवमेंट. वन ऑफ इट्स ओरिजिनेटर्स वॉज लेडी ग्रिगरी विथ क्वाइटी इट्स अँड जेम्स सीज. They were the most important dramatists in the English revival, who used a sense of tragic irony, a violent spices of humor, and a rich and highly flavored language. आणि यामध्ये खूपच लँग्वेज मध्ये देखील बदल झालेला आपण पाहू शकतो. म्हणजे ड्रामामध्ये छोटे छोटे देखील बदल प्रत्येक सेंचुरी मध्ये होत होत ड्रामाची काय झालेली आहे, निर्मिती झालेली आहे. लास्ट पॉइंट वी विल सी द इंडियन ड्रामा. हाऊ वॉज द इंडियन ड्रामा that time. Earliest seeds of modern Indian drama can be found in the Sanskrit drama from the 1st century AD. Mahabhasya by Patanjali provides a feasible date for the beginning of theatre in India. आणि इंडियामध्ये पहिला ड्रामा प्रसारित झाला संस्कृत ड्रामा इथे दिलेला आहे. संस्कृत ड्रामा प्रसारित झाला, परफॉर्म झाला, त्याचं नाव काय आहे, महाभाष्य. आणि हा पतंजलीने काय केलेला आहे, त्यावेळी तो प्रसारित केलेला होता. द मेजर सोर्स ऑफ इव्हिडन्स इज अ ट्रेटाइज ऑन थिएटर, म्हणजेच नाट्यशास्त्र बाय भारत मुनी इज द मोस्ट कम्प्लीट वर्क ऑफ ड्रामॅटॉलॉजी इन द एशियन वर्ल्ड. आणि जे पुरातन काळामध्ये भारत मुनीने नाट्यशास्त्र नावाचा ड्रामा काय केलेला आहे त्यावेळी प्रसारित केला होता, तो खूपच फेमस झाला होता. इट गिव्स मॅथॉलॉजिकल अकाउंट ऑफ द ओरिजिन ऑफ थिएटर. त्यांनी पौराणिक काही माहिती त्यामधून आपल्याला मिळते. मॉडर्न इंडियन ड्रामा हाऊ एव्हर हॅज इन्फ्लुएन्सेस फ्रॉम ऑल ओव्हर दी वर्ल्ड एज वेल एज संस्कृत अँड उर्दू ट्रॅडिशन्स. आणि अशा प्रकारे इंडियामध्ये देखील ड्रामाची निर्मिती झालेली होती संस्कृत आणि उर्दू या ट्रॅडिशन्स मध्ये
इंडियन ड्रामा हा डेव्हलप झालेला आपल्याला पाहायला मिळतो. ओके, नाउ टुडे वी हैव सीन द हिस्ट्री ऑफ ड्रामा, दैट इज एलिझाबेथन रेस्टोरेशन ड्रामा, मॉडर्न ड्रामा एंड इंडियन ड्रामा. दीज थ्री ड्रामाज वी हैव सीन टुडे. नेक्स्ट लेक्चर वी विल सी द अबाउट वन एक्ट प्ले. वी विल सी.